ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरी गुनगाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली। मीरा रानी दीवानी कहने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। कहता वार्ता विनाशी, अनुर्वी पूर्वी प्रेम भूपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव न कचता परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभ तो बरा, झुणझुणती मोरी चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जगामध्ये हे चॅनल सगळेजण पाहत आहेत, आणि विशेष म्हणजे एका क्लिकवरती सध्याच्या स्मार्ट जगामध्ये याची गरज आहे, कारण आपल्याला सगळ्यांना वेळ नसतो. देशामध्ये काय व्हायला लागलेलं आहे, सगळीकडे रसायनांचा मारा केमिकलचा मारा असल्यामुळं आपण ह्या जैवविविधतेकडे जास्त आपला ओढा असायला पाहिजे. की अगदी एक साधी गोष्ट सांगता येईल की गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर हे जे POPचे गणपती वगैरे जे असतात ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या पाण्यामधल्या सगळ्या सजीव वनस्पती असतील प्राणी असतील अक्षरशः त्या मरून जातात, आणि पुढचे 10 वर्ष ते नंतर तयार होत नाहीत, इतका मोठा धोका असतो या केमिकलचा. आणि प्रथम आलो आम्ही आणि इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती आम्ही पाहिली, तर आम्हाला खूप आनंद वाटला बघून. आणि असंच अवेअरनेस आज समाजात जर असेल, इको फ्रेंडली गणपती सर्वांनी बसवावा, आणि यामुळे प्रदूषण होणार नाही आणि आपल्या समाजात विना प्रदूषणाने आपल्याला सर्वांना फायदा होईल त्याचा, त्याच्यासाठी अवेअरनेस ही झाली पाहिजे. आणि यस न्यूजने काळाची पावली ओळखून आज जे एका क्लिकवर पूर्ण दिवसभराच्या आपल्या ज्या घडामोडी आहेत त्या एका क्लिकवर आपल्याला घर बसल्या मोबाईलमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून कळतात. भारतात केमिकलचा किती वाईट परिणाम होतो आहे त्याची जाणीवच लोकांना नाही आहे. तर मला आव्हान करायचं आहे या न्यूज चॅनेलला पण, की लोकांमध्ये ह्या केमिकलच्या बद्दल थोडी जागरूकता निर्माण करायचं पण पाऊल आपल्या चॅनलने उचलावं. सकाळी अगदी उठल्यापासून आपण केमिकलच्या सान्निध्यात येतो. टूथब्रश आहे, चहा ज्याच्यात साखर आहे, सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत आपण केमिकलच्या सान्निध्यात आहोत. त्याचा पुढच्या पिढीवर फारच घातक परिणाम होणार आहे, तर त्याचीच जागरूकता समाजात व्हावी. मी आपल्या सगळ्या स्वरापूरकरांना एकच संदेश देऊ इच्छितो की आजकाल आपण प्लॅस्टिकच्या अतिशय आहारी गेलो आहे. प्रत्येक ठिकाणी आपलं प्लॅस्टिकशिवाय काहीही चालत नाही. तर माझी नम्र विनंती प्रत्येकाला एवढीच असेल, मित्रांनो, प्लॅस्टिकपासून वाचाल तरच पुढं तुम्ही जगू शकाल. एक दंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि, गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि.
प्रथम तुला वंदितो कृपाला, प्रथम तुला वंदितो।